नंतर बातमी शहापूरमधून आहे. शहापूरच्या मध्य वैतरणा धरणात दोन जण वाहून गेलेले आहेत. तर दारू पार्टीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी हे दोन जण वाहून गेले आहेत आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, दुसरा गंभीर जखमी आहे. खरं तर इथे येण्यासाठी लोकांना मनाई आहे, मात्र असं असताना अशा पार्ट्या होत असतील तर सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. साताऱ्यात सुद्धा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. सातारा जिल्ह्यातील केळवली या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी गेलेला 22 वर्षीय युवक पाण्यात बुडाला आहे. कराड जवळच्या सैदापूर या ठिकाणी ऋषिकेश रमेश कांबळे असं पाण्यात बुडालेल्या युवकाचं नाव आहे. याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी आता शोध सुरू केलाय. पाण्याचा अंदाज येत नसल्याने पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे टेकर्स यांना पाचारण केलं आणि सध्या बुडालेल्या युवकाचा शोध घेतला जातोय. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.